आता मगाशी आम्ही ब्लाउज पीस घेतले मॅचिंग आणि सॅटिनचा पर्कल, आणि आता बँगल्स घेतो आहे साड्यांवरच्या मॅचिंग. तर एवढं झालं की झालं, सियाचा पण घ्यायचं आहेत बांगड्या, आणि मला आणि अनन्याला आमच्या तिघींना घ्यायचं. हा मस्त आहे. तर हे बघा, ह्या बांगड्या घेतल्या माझ्यासाठी, सियासाठी आणि अनन्यासाठी. हे साडीवरच्या मॅचिंग आहेत. सियाचा पण सेम असा ड्रेस आहे आणि अनन्याची पण साडी अशीच आहे. आणि ह्या एक्स्ट्रा गोल्डन अनन्याकडे आहेत, माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी घेतल्या, आणि सियाकडे पण नव्हत्या. बाकी ह्या तिघींचं असं मिळून एवढं झालं आहे बघा. बापरे, एवढी हवा सुटली आणि एवढा मोठा पाऊस येतोय. म्हणजे नवरात्र संपली, दसरा संपला तरी पाऊस चालू आहे, आणि एवढ्या आता हवा एकदम कपडे काढूसपर्यंत भिजायची वेळ आली. मला वाटलं एवढं येणार नाही, म्हणून मी पण निवांत बाहेरची तेवढी एक गोधडी काढून आणली, आणि वाटलं की आजपर्यंत पाऊस येणार नाही. आता बघितलं पूर्ण पोर्च भिजून आजपर्यंत पाणी यायला लागले. एवढा मोठा पोर्च असून पण आत पाणी आलं. दोघींनी मिळून आम्ही कपडे काढले, तर बऱ्यापैकी वळले आहेत सगळे, आणि भिजलं काय नाही म्हणून बरं.